नमस्ते विद्यार्थी मित्रों, यापूर्वीच आपण गणित भाग 2 साठी प्रश्न क्रमांक 1 आणि 2 पूर्ण केलेला आहे। आता या व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 हे बघणार आहोत। यामध्ये कृती आहेत आणि त्या कृती या 3 मार्क्स साठी आहेत। कोणकोणत्या प्रकरणातल्या कृती आपल्याला या प्रश्नामध्ये विचारल्या जातात ते आपण बघूया। मी सर्व कृती अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर सुरू करूया। तर सर्वप्रथम पहिली कृती, सोबतच्या आकृतीत जीवा पी क्यू व जीवा आर एस एकमेकींना टी मध्ये छेदतात। जीवा पी क्यू आणि जीवा आर एस एकमेकींना टी मध्ये छेदतात। जर मापकोन एस टी क्यू बरोबर 58, एस टी क्यू बरोबर 58, मापकोन पी एस आर बरोबर 24, पी एस आर बरोबर 24, तर कोण एस टी क्यू एस टी क्यू बरोबर 1/2 माप कंस पी आर अधिक माप कंस एस क्यू। ओके, या विधानाचा पडताळा घेण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। आता सर्वप्रथम त्रिकोण पी टी एस मध्ये पी टी एस मध्ये कोण एस पी क्यू कोण एस पी क्यू बरोबर कोण एस टी क्यू वजा कोण इथे लिहिणार पी एस टी। ओके, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय, हा बाह्यकोन जो आहे तर त्याच्या माप म्हणजे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांची बेरीज। पण आपल्याला काय पाहिजे तर एस पी क्यू चं माप म्हणजेच काय, या बाह्यकोनातन हा अंतरकोन काय करणार तर वजा करणार। ओके, यानंतर कोण एस पी क्यू कोण एस पी क्यू बरोबर 34, म्हणून माप कंस क्यू एस बरोबर 2 गुणिले इथे किती येणार 34। ओके, आणि याला काय कारण देणार अंतर्लिखित कोणाचे प्रमेय लिहिणार अंतर्लिखित कोणाचे प्रमेय। ओके, यानंतर तसेच माप कंस पी आर बरोबर माप कंस पी आर बरोबर 2 माप कंस पी एस माप कोण पी एस आर पी एस आर म्हणजेच किती तर 2 गुणिले 24 किती आले तर ते 48। ओके, म्हणून 1/2 माप कंस क्यू एस अधिक माप कंस पी आर बरोबर म्हणजेच या दोन्ही कंसांच्या मापांची बेरीज लिहावं लागणार आहे 68 अधिक 48 म्हणजे तिथे किती आले 116/2 = 58। परंतु कोण एस टी क्यू कोण एस टी क्यू बरोबर 58 हे दिलेले म्हणजेच काय की 1/2 माप कंस क्यू एस अधिक माप कंस पी आर बरोबर कोण एस टी क्यू आणि म्हणून आपण इथे येणार कोण एस टी क्यू विधान 1 आणि 2 वर्ण। म्हणून आपण या ठिकाणी काय सिद्ध करतो की माप कोण एस टी क्यू बरोबर 1/2 माप कंस पी आर अधिक माप कंस एस क्यू या प्रकारे। ओके, यानंतर पुढचं उदाहरण, जर पी हा बिंदू ए 4-3 आणि बी 8-5 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 3/3 या गुणोत्तरात विभाजन करीत असेल तर पी बिंदूचे निर्देशक करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। आता या ठिकाणी ए बिंदूचे निर्देशक 4 आणि 3, पी चे एक्स वाय आणि बी 8 आणि 5, म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार (mx^2 + (nx^1) छेदाला इथे किती लिहिणार (m^n). यानंतर वाय बरोबर इथे किती (my^2) + (n)
वाय वन छेदाला एम अधिक एन, याठिकाणी इथे किमती भरल्या 3 × 8 अधिक 1 × 4 छेदाला 3 अधिक 1 यांचा गुणाकार करणार, 1 × 4 = 4 आलेले, 8 × 3 = 24 इथे लिहिणार। ओके, त्याचबरोबर या बाजूला देखील 1 × 3 ऋण 3 आले, 3 × 5 5 × 3 इथे किती आले 15। ओके, 24 + 4 किती आले तर 28, 28 × 4 केला तर किती येणार आपल्याला इथे 7 येणार, आणि या बाजूला 15 − 3 किती आले तर 12 आले, 12 × 4 = 4 × 4 = 12 या प्रकारे। ओके, पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय पी बिंदूचे निर्देशक करण्यासाठी या प्रकारे आपण ही कृती पूर्ण केलेली आहे। यानंतर पुढचं उदाहरण, आकृतीमध्ये रेख ए बी हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे। ओके, ए बी हा काय तर व्यास आहे, आंतरलिखित कोन ए सी बी चा दुभाजक वर्तुळाला बिंदू डी मध्ये छेदतो, आंतरलिखित कोन ए सी बी त्याचा दुभाजक म्हणजेच कोणता दुभाजक आहे तर तो सी डी, तर वर्तुळाला बिंदू डी मध्ये छेदतो, तर रेख ए डी एकरूप रेख बी डी हे सिद्ध करा, रेख ए डी एकरूप रेख बी डी हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। त्यासाठी सिद्धता रेख ओडी इथे काढलेला आहे। यानंतर कोन ए सी बी, कोन ए सी बी बरोबर, आता कोन ए सी बी हा अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन आहे म्हणून त्याचं माप किती असेल तर 90° असेल, म्हणून आपण इथे लिहिणार अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन, कोन डी सी बी, कोन डी सी बी। ओके बरोबर, आता हा डी सी बी इथे कसा आहे तर हे कोणाचं माप किती आहे तर 90° आहे। ओके, आणि सी डी हा कोन ए सी बी चा दुभाजक आहे म्हणून कोन डी सी बी हा किती अंशाचा असेल तर तो 45° असेल। ओके, म्हणून आपण इथे काय कारण, इथे काय कारण दिलेलं आपल्याला, रेख सी डी हा कोन सी चा दुभाजक आहे। माप कंस डी बी, आता माप कंस डी बी बरोबर, हा डी बी याचं माप, या कंसाचं माप या कोणाच्या किती असणार आहे तर दुप्पट असणार आहे म्हणून ते किती 90° असणार आहे। नंतर माप कोन डी ओ बी, माप कोन डी ओ बी हे किती असणार आहे तर ते देखील 90 असणार आहे। कंसाच्या मापाची व्याख्या, जर या कंसाचं माप 90° असेल म्हणजेच केंद्रीय कोणाचं माप देखील तेवढंच असणार आहे या कंसा एवढं, म्हणून कोन डी ओ बी बरोबर 90° कंसाच्या मापाची व्याख्या। आता यानंतर रेख ओ ए, ओके एकरूप रेख ओ बी, रेख ओ ए एकरूप रेख ओ बी या कशा आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, या ठिकाणी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, ओके एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, त्या दोन्ही कशा आहेत तर ते एकरूप आहेत। रेषा ओडी ही रेख ए बी ची लंब दुभाजक आहे, या दोन्ही कसे आहेत तर सारखेच आहेत, एओ आणि ओ बी हे सारखे आहेत, रेषा ओडी ही ए बी ची लंब दुभाजक आहे म्हणून आपण इथे लिहिणार लंब दुभाजक लंबदुभाजक रेषा आहे विधान 1 आणि 2 वरून, म्हणून रेख ए डी, म्हणून रेख ए डी एकरूप रेख बी डी, ए डी आणि बी डी यांचे लांबी कशा आहे दोन्ही कशा असणार आहे तर सारख्या मापाचे असणार आहे। ओके, तर इथे पुन्हा आपण बघू शकतोय कोण ए सी बी बरोबर 90°, ए सी बी बरोबर 90° अर्धवर्तुळात आंतरलिखित कोण, कोण डी सी बी, कोण
बी सी बी बरोबर 45 अंश या कोणाचा 45 अंश, रेख सी डी हा कोण सी चा काय करतो, दुभाजक आहे. कंस डी बी, कंस डी बी त्याचं माप किती असणार आहे, तर 90. आंतरलिखित कोणाचे प्रमेय, तर इथे 45 असेल तर कंसाचं 90 असणार आहे. कोण डी ओ बी बरोबर 90 अंश, कंसाच्या मापाची व्याख्या. आता यानंतर रेख ओ एकरूप रेख ओ बी, ओ एकरूप ओ बी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. रेषा आता याबरोबर इथे 90 माप पण आहे आणि हे दोन्ही एओ आणि ओ बी कसे तर सारखे आहेत, म्हणून रेषा ओ डी ही रेख ए बी ची लंबदुभाजक रेषा आहे आणि म्हणून रेख ए डी, रेख ए डी आणि व रेख बी डी हे कसे तर ते एकरूप आहे. ओके, यानंतर पुढची कृती. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात एक्स हा एक कोणताही बिंदू आहे. बिंदू एक्स हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडलाय, बिंदू एक्स हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडलाय. तसेच रेख पी क्यू समांतर रेख डीई, पी क्यू समांतर डीई, रेख क्यू आर समांतर रेख ई एफ, तर रेख पी आर समांतर रेख डी एफ हे सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करा. आता सर्वप्रथम त्रिकोण एक्स डी ई मध्ये, त्रिकोण एक्स डी ई मध्ये काय, तर पी क्यू हा कोणाला समांतर आहे, तर डी ई ला समांतर आहे पक्ष, म्हणून या ठिकाणी एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स क्यू, मग या ठिकाणी ते किती येणार, एक्स क्यू छेद क्यूई, एक्स क्यू छेद क्यूई. इथे काय कारण दिलं, तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर त्याचबरोबर एक्स ई एफ मध्ये, एक्स ई एफ या त्रिकोणात क्यू आर हा ई एफ ला कसा आहे, तर समांतर आहे, म्हणून एक्स क्यू छेद क्यू ई बरोबर एक्स आर छेद आर एफ, मग इथे काय लिहिणार, आर एफ, पुन्हा कारण तेच लिहिणार, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ओके, आणि म्हणून जर हे दोन्ही गुणोत्तर जर आपण अशी बघितली तर त्यामध्ये आपल्याला एक्स क्यू छेद क्यूई, एक्स क्यू छेद क्यूई हे दोन्ही कसे तर सारखे आहेत, म्हणजेच उरलेले दोन्ही गुणोत्तर देखील बरोबर असतील. म्हणजेच काय, एक्स पी छेद पी डी, एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर, इथे काय लिहिणार आपण, एक्स आर छेद आर एफ, म्हणजेच या त्रिकोणामध्ये, त्रिकोण एक्स डी एफ मध्ये एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर छेद आर एफ, एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर छेद आर एफ, विधान एक आणि दोन वर्ण, आणि म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेख पी आर समांतर रेख डी एफ, पी आर हा डी एफ ला कसा आहे, तर तो समांतर आहे. पुन्हा तुम्ही ते बघू शकताय, त्रिकोण एक्स डी ई मध्ये पी क्यू समांतर डी, पी क्यू समांतर डी, म्हणून एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई, या प्रकारे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. त्याचबरोबर त्रिकोण एक्स ई एफ मध्ये, एक्स ई एफ मध्ये क्यू आर समांतर ई एफ, म्हणून एक्स पी एक्स क्यू छेद क्यू ई बरोबर एक्स आर छेद आर एफ, या प्रकारे प्रमाणाचे मूलभूत प्रमाणानुसार. ओके, आणि म्हणून या ठिकाणी काय, आपल्याला एक्स क्यू छेद क्यू ई, इथे बघा एक्स क्यू छेद क्यू ई हे कसे दोन्ही गुण, हे दोन्ही गुणोत्तर आहेत, मग याच्याबरोबर हे आहे आणि याच्याबरोबर हे आहे, म्हणून हे दोन्ही कसे असणार आहे, तर सारखे असणार आहे. म्हणून आपण काय लिहितो की एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर छेद आर एफ, विधान एक आणि दोन वरून, म्हणून त्रिकोण एक्स डी एफ मध्ये काय, तर एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर छेद आर एफ, प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यत्यासानुसार पी आर ही डी एफ ला कसे तर ते समांतर आहे, या प्रकारे. यानंतर पुढची कृती.
ए वजा चार वजा दोन, बी वजा तीन वजा सात, सी तीन वजा दोन आणि डी दोन तीन हे चौकोन एबीसीडी चे शिरोबिंदू आहेत. चौकोन एबीसीडी हा प्रकार ओळखण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी रेषा एबीचा चढ आपल्याला शोधायचा आहे. वजा सात वजा कंसात वजा दोन हे कसं होतील ते धन होतील. वजा सात आणि अधिक दोन म्हणजे आपल्याला इथे किती मिळेल तर आपण बाजूला जर त्याचे कॅल्क्युलेशन केली तर ऋण पाच मिळेल या ठिकाणी आपल्याला. आणि नंतर या ठिकाणी हे धन होतील ऋण तीन आणि अधिक चार किती मिळेल आपल्याला एक. म्हणजेच रेषा एबीचा चढ किती आला ऋण पाच आला. त्यानंतर बीसीचा चढ वजा दोन वजा वजा कसे होतील ते अधिक होतील आणि म्हणून आपल्याला अंशाला किती मिळेल तर ते पाच मिळेल. आणि छेदाला हे देखील कसे होतील ते वजा कंसात वजा तीन ते धन होतील म्हणजेच पाच छेद किती मिळेल तर ते सहा मिळेल. म्हणून आपण इथे लिहिलं पाच छेद सहा रेषा बीसीचा चढ. रेषा सीडीच्या बाबतीत हे ऋण ऋण काय होतील तर धन होतील म्हणजेच अंशाला पाच येणार आणि छेदाला ऋण एक येणार. म्हणजेच काय पाच छेद ऋण एक म्हणजेच काय ऋण पाच. म्हणून आपण इथे लिहिणार ऋण पाच. एबीचा चढ ऋण पाच सीडीचा देखील ऋण पाच. यानंतर एडीचा चढ वजा वजा अधिक होतील ते इथे किती येतील तर पाच येतील आणि छेदाला हे ऋण कंसा जेव्हा ऋण आत ऋण अधिक होतील ते म्हणजेच आपल्याला इतकी मिळेल पाच छेद सहा. याचा अर्थ काय रेषा बीसीचा चढ आणि एडीचा चढ सारखा आहे. रेषा एबीचा चढ सीडीचा चढ सारखा आहे. म्हणून समोरासमोरील बाजू कशा आहेत तर त्या समांतर आहे आणि म्हणून चौकोन एबीसीडी हा कसा आहे समांतर भुज चौकोन आहे. म्हणून आपण इथे काय सम्मुख बाजूंचे चढ कसे आहेत तर समान आहेत. इथे काय लिहिणार समान आहेत. म्हणून चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे. काय लिहिणार समांतर भुज चौकोन आहे. तेच आपण या ठिकाणी खाली लिहिलेलं पहिल्या रेषेचा चढ ऋण पाच नंतर पाच छेद सहा ऋण पाच आणि पाच छेद सहा समान सम्मुख बाजूंचे चढ समान आहेत. म्हणून चौकोन एबीसीडी हा कसा आहे समांतर भुज चौकोन आहे. यानंतर पुढची कृती बघूया. आकृतीत पी हे वर्तुळ केंद्र असून माप कंस सी एक्स डी बरोबर एकशे पाच सी एक्स डी बरोबर एकशे पाच या कंसाचं माप किती तर एकशे पाच आहे. जीवा ए बी एक रूप जीवा सी डी जीवा ए बी एक रूप जीवा सी डी तर माप कंस ए वाय सी व माप कंस बी डी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. माप कंस ए वाय सी आणि बी डी काढण्यासाठी पुढील कृती आपल्याला पूर्ण करायची. आता सर्वप्रथम कृती कोन सी पी ए बरोबर माप कंस ए वाय सी म्हणजे केंद्रीय कोणाचं जे माप असेल तेच कंसाचं असेल. म्हणून आपण इथे कारण काय दिलेलं आहे कंसाच्या मापांच्या व्याख्येवरून. म्हणून माप कंस ए वाय सी चं माप किती असेल तर ते शंभर अंश असेल. नंतर जीवा ए बी एकरूप जीवा सी डी हे आपल्याला दिलेलं आहे. एकरूप जीवांशी निगडीत कंस देखील कसे असतात ते एकरूप असतात. म्हणून कंस ए बी हा कंस सी एक्स डी शी एकरूप असणार आहे. म्हणून आपण इथे त्याचं नाव लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल कंस सी एक्स डी या प्रकारे. माप कंस ए बी बरोबर माप कंस सी एक्स डी बरोबर एकशे पाच. आपल्याला एका कंसाचं सी एक्स डी चं माप दिलेलं आहे ते किती एकशे पाच आहे. म्हणून एबीचं माप देखील किती असणार आहे कंस एबीचं ते एकशे पाच असते असणार आहे. ओके म्हणून माप कंस सी एक्स डी बरोबर एकशे पाच. ओके पूर्ण वर्तुळ कंसाचे माप तीनशे साठ असते. म्हणून माप कंस बी डी अधिक माप कंस सी एक्स डी अधिक माप कंस ए वाय सी अधिक माप कंस ए बी बरोबर तीनशे साठ. मग इथे काय सर्वप्रथम लिहिलंय माप कंस बी डी. ओके माप कंस बी डी झाला. त्यानंतर माप कंस ए बी घेतलेला आहे त्याने बी डी घेतलेला आहे ए बी घेतलेला आहे. नंतर माप कंस सी एक्स डी आता कुठला कंस राहिलाय तर ए वाय सी. म्हणून आपण इथे लिहिणार माप कंस ए वाय सी. ओके माप कंस ए वाय सी या प्रकारे अधिक माप कंस सी एक्स डी अधिक माप कंस सी एक्स डी बरोबर तीनशे साठ. माप कंस बी डी
माप कंस एबी च माप आपल्याला 105 माहिती आहे. माप कंस ए वाय सी, माप कंस ए वाय सी च माप किती, तर याच केंद्रीय कोणाचा माप असणार आहे, तर ते इथे आपण लिहिलं 100 लिहिलं. ओके, आता या तिघांची आपण बेरीज करणार, तर ती तिघांची बेरीज किती येणार, तर 310 येणार. ओके, म्हणून माप कंस बीडी बरोबर 360 वजा 310 म्हणजेच या ठिकाणी ते किती आले, तर ते 50°. ओके, आता हीच कृती इथे बघूया. सर्वप्रथम माप कंस ए वाय सी, माप कंस ए वाय सी बरोबर किती येते, तर ते 100 आहे. जीवा ए बी एकरूप, जीवा सी डी एकरूप, जीवांशी निगडीत कंस एकरूप असतात. कंस ए बी एकरूप कंस सी एक्स डी, ए बी एकरूप कंस सी एक्स डी, म्हणून माप कंस ए बी बरोबर माप कंस सी एक्स डी बरोबर किती आले, तर ते 105. पूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 असते, म्हणून माप कंस बी डी अधिक माप कंस ए बी अधिक माप कंस ए वाय सी अधिक माप कंस सी एक्स डी बरोबर 360. या ठिकाणी आपण ए वाय सी चं माप लिहिलं 100, तिघांची बेरीज किती आली, तर 310 वजाबाकी केली तर किती आले माप, माप कंस बी डी चं किती आलं, तर 50. या प्रकारे यानंतर पुढची कृती ए 6-1, बी 8-2, सी 9-4 आणि डी 7-3 हे चौकोन एबीसीडी चे शिरोबिंदू असतील. तर चौकोन एबीसीडी समांतर भुज चौकोन आहे हे आपल्याला दाखवायचं. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, सर्वप्रथम रेषेचा चढ वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन या सूत्रानुसार सर्वांचे आपण काय करणार इथे चढ काढणार. आणि समोरासमोरील बाजूंचे चढ कसे असतात, ते एकरूप असतील, तर त्या रेषा समांतर असतात यावरून. ओके, चला तर ही कृती इथे बघूया. कृती रेषेचा चढ वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन या सूत्रानुसार रेषा एबीचा चढ 2 - 1 किती आले, तर 1 आले. 8 - 6 किती आले, तर 2 आले. पूर्ण झाले आपल्या इथे. नंतर बीसीचा चढ 4 - 2 9 - 8 इथे किती आले, 2 आले. आणि इथे किती आले, तर 2/1. नंतर रेषा सी डी चा चढ 3 - 4 म्हणजे -1 आले. आणि इथे 7 - 9 इथे किती, -2. -1/2 म्हणजे -2 का झाला, तर अधिक होणार, म्हणून इथे किती आलं, तर 1/2. ए बी चा आणि सी डी चा चढ कसा आला, तर समांतर आला. याचा अर्थ काय, रेषा ए बी ही सी डी ला समांतर आहे. यानंतर डीए चा चढ रेषा डीए चा चढ 3 - 1 / 7 - 6 वरती अंशाला 2 आले, छेदाला 1 आले, म्हणून बीसीचा चढ आणि डीएचा चढ कसा आला, तर समान. म्हणून समोरासमोरील बाजूंचे चढ कसे आले, तर समान आले. आणि म्हणून रेषा एबीचा चढ बरोबर रेषा इथे काय लिहिला, रेषा सीडीचा चढ 1 - 3 वरून. आणि म्हणून रेषा ए बी समांतर रेषा सी डी. रेषा बी सी चा चढ बरोबर रेषा डीएचा चढ, म्हणून रेषा बी सी समांतर रेषा डीए. म्हणून इथे काय लिहिणार आपण, ए बी चा चढ बरोबर काय, रेषा सी डी चा चढ, रेषा बी सी चा चढ बरोबर रेषा डीएचा चढ. या प्रकारे आपण त्या चौकटी भरणार. ओके, म्हणून रेषा बी सी समांतर रेषा डीए म्हणजेच चौकोनाच्या सम्मुख भुजांच्या दोन्ही जोड्या परस्परांना समांतर आहेत, म्हणून चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे. आता यानंतर पुढची कृती साइन थीटा वजा 2 sin θ² छेदाला 2 cos θ² - cos θ बरोबर टॅन थीटा हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता सर्वप्रथम इथे बघा साइन थीटा वजा 2 sin θ² मग या दोघांतून त्याने काय कॉमन काढलेलं आहे, तर साइन थीटा सामायिक घेतलेलं आहे. मग कंसात काय राहणार, 1 - 2 sin² θ काय राहणार, 1 - 2 sin² θ छेदात कॉस थीटा सामायिक घेतलेला आहे, म्हणून इथे किती राहणार, 2 cos² θ - 1. या प्रकारे 1 च्या जागी काय लिहिणार, sin² θ - cos² θ. ओके, मग 1 च्या जागी ते sin² θ - cos² θ - 2 sin² θ. ओके, 2 sin² θ. यानंतर छेदाला 2 cos² θ, पुन्हा इथे 1 च्या जागी काय देणार, sin² θ, इथे
ऋण चिन्ह आपण इथे करणार त्यासाठी. ओके, आता तिथे कंस नाही म्हणून आपण तिथे साइन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा. ओके, म्हणजेच अंशाला साइन वर्ग थीटा वजा दोन साइन वर्ग थीटा म्हणजेच वजा साइन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा मिळेल आपल्याला. कॉस वर्ग थीटा वजा साइन वर्ग थीटा आणि छेदाच्या बाबतीत काय येणार, दोन कॉस वर्ग थीटा, त्यातनं हा कॉस वर्ग थीटा गेला तर आपल्याला कॉस वर्ग थीटा मिळणार आणि इथे हा वजा साइन वर्ग थीटा या प्रकारे. आता अंशाला छेदाला कॉस वर्ग थीटा वजा साइन वर्ग थीटा हे कट होतील. साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर इथे किती येणार टॅन थीटा, की जी आपल्याला ही उजवी बाजू आहे या प्रकारे. पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय अंशात साइन थीटा कॉमन, कंसामध्ये एक वजा दोन साइन वर्ग थीटा, कॉस थीटा छेदात कॉमन दोन कॉस वर्ग थीटा वजा एक. एकाच्या ठिकाणी साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा लिहिणार, इथे इथे देखील एकाच्या ठिकाणी साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, पण ते लिहिताना इथे किती तर ऋण एक आहे म्हणून याला ऋण साइन वर्ग थीटा आणि ऋण कॉस वर्ग थीटा या प्रकारे. ओके, आता यानंतर साइन वर्ग थीटा वजा दोन साइन वर्ग थीटा म्हणजेच एक वजा साइन वर्ग थीटा राहणार, तो इथे लिहिलेला आहे. साइन वर्ग थीटा वजा दोन साइन वर्ग थीटा म्हणजेच वजा साइन वर्ग थीटा आणि हा कॉस वर्ग थीटा, छेदाच्या बाबतीत आधी कॉस वर्ग थीटा आणि वजा साइन वर्ग थीटा, पुन्हा अंशाने छेदाचे कॉस वर्ग थीटा वजा साइन वर्ग थीटा जातील, काय शिल्लक राहणार साइन थीटा छेद कॉस थीटा, म्हणून साइन थीटा छेद कॉस थीटा इथे ही चौकट भरणार. साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर टॅन थीटा हीच आपली उजवी बाजू या प्रकारे ती करता येईल कृती. यानंतर पुढची कृती, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर 81, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 121 सेंटीमीटरचा वर्ग, बीसी बरोबर 6.3 सेंटीमीटर, तर क्यू आर काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर. ओके, इथे काय लिहिलंय तर क्यू आर चा स्क्वेअर म्हणजे इथे किती येणार तर बीसीचा वर्ग, या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिता येईल बीसी वर्ग. ओके, मग म्हणजेच आता इथे कारण लिहिताना दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतं, म्हणून इथे कारण लिहिताना आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. ओके, हे आपण इथे कारण लिहिणार. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपल्याला दिलेला आहे, तो किती इथे 81 लिहिणार, दोन्ही बाजूचं वर्गमूळ करणार, इथे किती येणार तर 9 येणार, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून क्यू आर बरोबर 6.3 गुणिले 11, इथे छेदस्थानी किती येणार तर ते 9 येणार आणि ही सर्व या ठिकाणी आता आकडेमोड करणार. ओके, 6.3 × 11, 6.3 गुणिले 11 आणि छेदाला किती आले तर 9, अंशाला छेदाला इथे आपल्याला 10 ने जर गुणलं तर ते किती येणार 10/10. ओके, हे 63 होती, 9 1s are 9 7s are. ओके, नेक्स्ट 7 × 11 ते किती होणार 77/10 मिळणार आपल्याला अँड देअर फॉर द आन्सर इज 7.7, देअर फॉर क्यू आर इज इक्वल्स टू 7.7 या प्रकारे. म्हणून पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय इथे बी सी वर्ग समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण, नंतर 81 9/11 पुन्हा हे कॅल्क्युलेशन. ओके, म्हणून क्यू आर बरोबर किती येणार तर 7.7 सेंटीमीटर. ओके, या प्रकारे. यानंतर पुढची कृती, त्रिकोण एबीसी या काटकोन त्रिकोणात कोण एबीसी बरोबर 90, एबीसी बरोबर 90, डी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे, ई हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे, तर ए वर्ग अधिक सी डी वर्ग बरोबर ए सी वर्ग अधिक डीई वर्ग हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता सर्वप्रथम त्रिकोण ए बी ई या काटकोन त्रिकोणात ए
बीई या काटकोन त्रिकोणात एचा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीई वर्ग इथे काय लिहिणार तर बीचा वर्ग डी बी सी या काटकोन त्रिकोणात डी बी सी या काटकोन त्रिकोणात सी डी वर्ग बरोबर ओके इथे बी सी दिलेला आहे म्हणजे काय राहिला तर डी बी चा वर्ग इथे आपण डी बी चा वर्ग लिहिणार एबीसी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमाणानुसार एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक इथे बी सी वर्ग लिहिणार ओके आता त्रिकोण डी बी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमाणानुसार डी बी ई ओके डी बी डी चा वर्ग बरोबर बी डी वर्ग अधिक बीई वर्ग मग काय लागला तर बीई चा वर्ग इथे लिहिणार बीई चा वर्ग ओके एक आणि दोनची या ठिकाणी आपण बेरीज करणार ओके एक आणि दोनची जर बेरीज केली ए वर्ग अधिक सी डी वर्ग हे डाव्या बाजूला असणार आहे आणि उजव्या बाजूला काय असणार आहे ए बी वर्ग अधिक बीई वर्ग डी बी वर्ग अधिक बी सी वर्ग त्यामध्ये आपण त्याची ए बी वर्गाला जवळ बी सी वर्ग करणार ओके ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आणि दुसऱ्या ठिकाणी काय केलं त्याने बी डी वर्ग अधिक बीई वर्ग पण ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजेच काय तर तो ए सी वर्ग ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजे काय तर इथे किती येणार ए सी चा वर्ग दुसरं बी डी वर्ग अधिक बीई वर्ग बी डी वर्ग अधिक बीई वर्ग म्हणजेच काय ना तर डीई चा वर्ग आणि म्हणून इथे किती येणार डीई चा या प्रकारे पुन्हा इथे तुम्ही बघू शकताय ए वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीई वर्ग एई चा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीई वर्ग पहिले झालेलं बघा नंतर सी डी वर्ग बरोबर सी डी चा वर्ग बरोबर डी बी वर्ग अधिक बी सी वर्ग हे दुसरी गाळेल जागा ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग डीई वर्ग बरोबर हा डीई वर्ग बरोबर बी डी वर्ग अधिक बीई वर्ग ओके आता या ठिकाणी एक आणि दोनची आपण बेरीज करणार आहोत तर एक आणि दोनची बेरीज केली तर इथे ए वर्ग अधिक सी डी वर्ग पुन्हा ए बी वर्ग बीई वर्ग बी डी वर्ग बी सी वर्ग तर ए बी वर्ग मध्ये बी सी वर्ग मिळवणार म्हणजेच आपल्याला इथे ए सी वर्ग मिळणार बी डी वर्ग मध्ये बीई वर्ग बी डी वर्ग मध्ये बीई वर्ग मिळाला तर आपल्याला डीई चा वर्ग मिळेल या प्रकारे यानंतर पुढची कृती चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे एस हा बिंदू आर आणि टी च्या दरम्यान आहे जर कोन पी क्यू आर बरोबर 122 तर कोन पी एस आर पी एस आर व कोन पी एस टी चे माप काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात तर ते पूरक असतात पूरक लिहिणार कोन पी क्यू आर पी क्यू आर बरोबर 122 दिलाय कोन पी क्यू आर अधिक कोन पी एस आर बरोबर किती किती तर ते 180 असणार आहे नंतर पी क्यू आरचं माप 122 पी एस आर बरोबर इथे किती येणार तर ते 180 असणार आहे ओके आता पुढची वजाबाकी म्हणून पी एस आर या ठिकाणी पी एस आरचं माप किती असणार आहे तर 180 वजा 122 म्हणजेच किती येणार तर ते 58 येणार या ठिकाणी पी एस आर पी एस आर इथे किती आले तर ते 58 आले यानंतर कोन पी एस टी कोन पी एस टी हा चौकोन पी क्यू आर एस चा बाह्य कोन आहे या चौकोनाचा तो बाह्य कोन आहे म्हणून कोन पी एस टी चं माप किती असणार आहे पी एस टी चं माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणा एवढं असणार आहे म्हणजेच त्याचं माप किती असणार आहे तर ते 122 असणार आहे
या ठिकाणी जर आपल्याला त्याचं माप जर लिहायचं असेल तर कोन पी क्यू आर इथे लिहिणार, कोन पी क्यू आर. म्हणून कोन पी एस टी चं माप किती येणार तर ते 122 या प्रकारे. म्हणून सर्वप्रथम पहिली गाडी जरा काय तर पूरक असतात, दुसरी 180, तिसरं देखील 180, नंतर किती 58 इथे पी क्यू आर, आणि शेवटी किती आहे तर ते 122 या प्रकारे. यानंतर पुढील कृती, पुढील आकृतीत केंद्र एक्स आणि वाय असलेली वर्तुळे, केंद्र एक्स आणि वाय असलेली वर्तुळे परस्परांना झेड मध्ये स्पर्श करतात. बिंदू झेड मधून जाणारी वृत्तछेदिका या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी मध्ये छेदते, झेड मधून जाणारी वृत्तछेदिका. तर त्रिज्या एक्स ए, त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम रेख एक्स झेड आणि रेख वाय झेड वाय इथे काढलेत आपण, एक्स झेड आणि झेड वाय. तर स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार बिंदू एक्स झेड वाय हे एकरेषीय आहेत. एक्स झेड वाय हे कसे तर एकरेषीय आहेत. कोन एक्स झेड ए, कोन एक्स झेड ए बरोबर कोन वाय झेड बी. या ठिकाणी लिहिणार कोन वाय झेड बी, आणि त्याला कारण काय तर ते परस्पर विरुद्ध कोन. आता यानंतर एक्स ए एक रूप एक्स झेड एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, या ठिकाणी लिहिणार एकाच एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ओके, म्हणून कोन एक्स ए झेड, एक्स ए झेड बरोबर कोन एक्स झेड ए. म्हणून इथे लिहिणार कोन एक्स झेड ए. हा समद्विभुज त्रिकोण तयार झाला. म्हणून या दोन्ही कोणांची माप कशी आहेत तर ती सारखी आहेत. हा विरुद्ध कोण आहे त्याचं माप सारखं आहे, आणि म्हणून हा देखील समद्विभुज त्रिकोण आणि याचं देखील माप एवढंच असणार. ओके, समद्विभुज त्रिकोण. त्याचप्रमाणे वाय बी रेख वाय बी एक रूप रेख वाय झेड. ओके, म्हणून कोण बी झेड वाय, बी झेड वाय एक रूप कोण वाय बी झेड. ओके, आणि म्हणून कोण एक्स ए झेड, म्हणून कोण एक्स ए झेड बरोबर कोण वाय बी झेड. इथे काय लिहिणार वाय बी झेड, कोण वाय बी झेड. आता हे दोन्ही कोण कसे आले तर सारखे आले. कोण एक्स ए झेड बरोबर कोण वाय बी झेड. ओके, या दोन रेषांसाठी ही काय झाली तर त्यांची छेदिका झाली. आणि हे दोन्ही कोण कसे आले तर विक्रम कोण आले. म्हणून त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी, त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी, आणि त्यासाठी कारण काय लिहिणार विक्रम कोण कसोटी. पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय हे कसे तर तीन बिंदू एक रेषे पहिले गाडी जागा. एक्स झेड ए, एक्स झेड ए एक रूप एक्स झेड ए, या ठिकाणी आपण कोण करणार एक्स झेड ए एक रूप वाय झेड बी, वाय झेड बी. ओके, या ठिकाणी एकाच वर्तुळ विरुद्ध कोण झाली ती. यानंतर रेख एक्स ए एक रूप रेख एक्स झेड. ओके, हे दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून त्रिकोण एक्स ए झेड हा समद्विभुज त्रिकोण आहे. पायाला जर कोण कशा असतात ते एक रूप आहे. म्हणून इथे काय लिहिलं आपण एक्स झेड ए, एक्स झेड ए बरोबर एक्स ए झेड.
समद्विभुजक त्रिकोणाचे प्रमेय। त्याचबरोबर त्याचप्रमाणे रेख वाय बी एकरूप रेख वाय झेड, पुन्हा या दोन्ही रेषा कशा आहेत तर त्या एकरूप आहेत आणि म्हणून पुन्हा पायालगतचे कोण देखील ते एकरूप आहेत। बी झेड वाय, बी झेड वाय म्हणजे हा कोण इथे मिळाला बरोबर कोण वाय बी झेड, ओके कोण वाय बी झेड या प्रकारे, आणि म्हणून एक दोन तीन वरून कोण एक्स ए झेड, कोण एक्स ए झेड बरोबर कोण वाय बी झेड, ओके आणि म्हणून त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी, याला कारण काय देणार समांतर रेषांची विक्रम कोण कसोटी, ओके। यानंतर पुढची ही पुढील कृती बघूया, त्रिकोण पी क्यू ए, त्रिकोण पी क्यू ए व त्रिकोण आर एस ए मध्ये कोण पी क्यू ए, कोण पी क्यू ए दिलेला आहे कोण पी क्यू ए एकरूप कोण आर एस ए, आर एस ए हे कोणत्या प्रकारचे कोण आहे तर विक्रम कोण, त्याचबरोबर कोण पी ए क्यू, पी ए क्यू या ठिकाणी हा पी ए क्यू कोण घेतलेला आहे एकरूप कोण आर ए एस, आर ए एस या ठिकाणी आर ए एस आपण इथे घेतलेला आहे विरुद्ध कोण, आणि म्हणून त्रिकोण पी क्यू ए समरूप त्रिकोण आर एस ए कोको समरूपता कसोटी। जर दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या संगत बाजू देखील कशा असतात तर प्रमाणात असतात, म्हणून इथे पी क्यू छेद काय आलाय तर एस आर आलेला आहे, त्याचबरोबर ए आर इथे आहे म्हणजेच अंशाला इथे काय असणार तर ए पी छेद ए आर समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, परंतु आपल्याला दिले की ए आर बरोबर पाच ए पी, म्हणून आपण इथे काय करतो की ए आर ची किंमत दिली किती तर पाच ए पी, म्हणून या ठिकाणी ए पी ए पी जर कट झाले तर आपल्याला किती मिळेल एक छेद पाच, इथे तिरकस गुणाकार केला तर आपल्याला किती मिळेल पाच पी क्यू बरोबर एस आर, या प्रकारे आपल्याला ही कृती या ठिकाणी पूर्ण करता येते। यानंतर पुढची कृती पी दोन वजा दोन क्यू सात तीन आर अकरा वजा एक एस सहा वजा सहा हे बिंदू दिले आहेत, अंतराचे सूत्र वापरून दोन बिंदू मधील अंतर वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग हे सूत्र वापरायचं या ठिकाणी आपल्याला, आणि पी क्यू क्यू आर एस आर आणि पी एस हे शोधायचे, ओके। आता सर्वप्रथम आपण जर अंतराचं या ठिकाणी सूत्र वापरलं एक्स टू वजा एक्स वन या ठिकाणी वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वन तीन सात वजा दोन म्हणजे किती आले तर पाच, पाचाचा या ठिकाणी आपण वर्ग केला, त्यानंतर वाय टू वजा वाय वन तीन वजा कंसात वजा दोन म्हणजे किती येणार तर अधिक पाच येणार, म्हणून या ठिकाणी देखील पाचाचा वर्ग किती आले पंचवीस अधिक पंचवीस किती आहे पन्नास, वर्गमूळ घेतला आपण इथे तर पंचवीस गुणिले दोन म्हणजेच किती आलंय पाच वर्गमुळात दोन, मग पहिलं उत्तर किती आलं पी क्यू बरोबर पाच वर्गमुळात दोन। यानंतर क्यू आर घेतला आपण, मग या ठिकाणी किती क्यू आर घेताना देखील अकरा वजा सात किती आले तर ते चार, चाराचा वर्ग, नंतर वजा एक वजा तीन म्हणजेच वजा चार कंसाचा वर्ग, चार चौक पुन्हा सोळा येणार ते, आणि दोघांची आपण जर बेरीज केली तर किती आली तर ती बत्तीस आली, पुन्हा याचं वर्गमूळ घेतलं सोळा गुणिले दोन म्हणजे किती येणार चार वर्गमुळात दोन, म्हणून क्यू आर ची किंमत किती आली चार वर्गमुळात दोन। यानंतर एस आर, ओके एस आर शोधताना पुन्हा सहा वजा वर्ग या ठिकाणी कंसामध्ये सहा वजा अकरा म्हणजेच किती आले वजा पाच कंसाचा वर्ग, त्यानंतर वजा सहा वजा कंसात वजा एक म्हणजेच किती आले तर वजा पाच कंसाचा वर्ग, म्हणजेच या ठिकाणी किती आले पंचवीस अधिक पंचवीस वर्गमुळात पन्नास, ओके पुन्हा त्याचं वर्गमूळ काढलं आपण पंचवीस गुणिले दोन किती आले तर पाच वर्गमुळात दोन, इथे किती आले पाच वर्गमुळात दोन। यानंतर पी एस शोधणार पुन्हा वर्गमुळामध्ये, ओके
सहा वजा दोन कंसाचा वर्ग म्हणजे किती आले, चाराचा वर्ग। नंतर मग वजा सहा वजा कंसात वजा दोन, वजा वजा ते कसे होतील तर ते अधिक होतील, आणि म्हणून वजा चाराचा वर्ग। ओके, चाराचा वर्ग किती आले तर 16 अधिक 16 बरोबर वर्गमुळात किती आले तर ते 32। त्याचं वर्गमूळ जर काढलं आपण, 16 गुणिले 2 म्हणजे किती आले, 4 वर्गमुळात 2। या ठिकाणी पीएस किती आला तर 4 वर्गमुळात 2। आता 1 2 3 4 वर्ण पी क्यू आणि एस आर ची लांबी कशी आहे तर सारखी आहे, क्यू आर आणि पी एस ची लांबी कशी आहे तर ती सारखी आहे। पुन्हा आपण इथे काय लिहिलं, पी क्यू बरोबर एस आर, क्यू आर बरोबर पी एस। चौकोनाच्या सम्मुख बाजूंची लांबी समान असल्यास तो समांतर भुज चौकोन असतो, म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन आहे। आणि म्हणून पी 2 वजा 2, क्यू 7 3, आर 11 वजा 1 व एस 6 वजा 1 समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत। या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला अंतराचं सूत्र वापरायचंय, अंतराच्या सूत्रावरून त्या सर्व बाजूंची लांबी काढायची आणि त्यानुसार तो आपल्याला समांतर भुज चौकोन दाखवता येतो। आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत, 8 आणि 4। सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल ते काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। समजा बी सी बरोबर आपण काय म्हणला तर एक्स, सावली एकाच वेळी पडते म्हणून दोन्ही त्रिकोण कसे असतील तर समरूप, त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण, इथे किती येणार तर ए बी सी, इथे आपण लिहिणार ए बी सी, म्हणून पी क्यू छेद ए बी इथे किती आले तर ए बी, क्यू आर छेद बी सी समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात। आता या ठिकाणी पी क्यू ची लांबी किती तर 4 आहे, ए बी ची लांबी किती आहे तर ती 8, आपण इथे किती लिहिला 8 लिहिला, क्यू आर क्यू आर ची लांबी या ठिकाणी दिलेली आहे 6, आणि नंतर मग बी सी बी सी ची लांबी किती तर एक्स, तिरकस गुणाकार करणार 4 गुणिले x बरोबर 6 गुणिले इथे किती लिहिला 8 लिहिला, म्हणून एक्स बरोबर 6 गुणिले इथे 8 लिहिणार आणि छेदाला 4 संक्षिप्त रूप देणार, 4 एक 4 4 2 8 आणि म्हणजेच एक्स बरोबर आपल्याला किती मिळेल तर 12 मिळेल। म्हणून मोठ्या खांबाची सावली किती आली तर 12 मीटर लांबी ही मोठ्या खांबाची सावली असेल। ओके, त्यानंतर पुढील कृती, पी वजा 2 2, क्यू 2 2 आणि आर 2 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। आता आपल्याला पी क्यू हे अंतर शोधायचे, मग इथे काय लिहिणार पी क्यू बरोबर वर्गमुळात। ओके, म्हणजेच किती 2 वजा कंसात वजा 2 म्हणजे किती येणार 2 वजा कंसात वजा 2 कंसाचा वर्ग। ओके, नंतर मग किती येणार वाय, वाय मधला फरक 2 वजा 2 इथे 2 वजा 2 कंसाचा वर्ग, 2 वजा कंसात वजा 2 म्हणजे 2 आणि 2 किती होतील 4, 4 चा वर्ग किती आला तर 16, म्हणजेच वर्गमुळात इथे किती येत 16 अधिक 0 बरोबर 16, वर्गमुळात 16 बरोबर किती आले इथे तर 4। पी क्यू ची किंमत या ठिकाणी किती मिळाली आपल्याला तर 4 मिळाली। नंतर आपण क्यू आर शोधणार, पुन्हा इथे क्यू आर शोधताना इथे अंतराचे सूत्र वापरणार। ओके, 2 वजा 2 मग या ठिकाणी 2 वजा 2 कंसाचा वर्ग, 7 वजा 2 इथे 7 वजा 2 कंसाचा वर्ग, वर्गमुळात 2 वजा 2 किती आले तर 0, 7 वजा 2 किती आले तर 5, 5 चा वर्ग किती आले तर 25, म्हणून आपण इथे किती लिहिणार 5 चा वर्ग, म्हणजेच वर्गमुळात किती आले तर 25। क्यू आर ची लांबी किती आली तर ती या ठिकाणी 5 आली, क्यू आर बरोबर 5। यानंतर पी आर शोधणार, ओके, मग पी आर शोधण्यासाठी पुन्हा अंतराचं सूत्र
या 2 वजा कंसात वजा 2 म्हणजे 2 वजा कंसात वजा 2 कंसाचा वर्ग 7 वजा 2 7 वजा 2 कंसाचा वर्ग म्हणजे इथे किती मिळेल वजा वजा अधिक होणार 2 अधिक 2 किती आले तर 4 चाराचा वर्ग अधिक 7 वजा 2 म्हणजे किती 5चा वर्ग 4चा वर्ग किती आला तर 16 5चा वर्ग किती आला तर तो 25 आला ओके यानंतर म्हणून पी आर ची लांबी आपल्याला इथे किती मिळेल वर्ग मुळात हे सर्व कच्चं काम तुम्ही शेवटच्या उत्तर पत्रिकेच्या शेवटच्या पानावरती करायचे मात्र पी आर बरोबर किती आले तर वर्ग मुळात इथे आले 41 ओके म्हणून पी क्यू वर्ग म्हणजे 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग 16 अधिक 25 म्हणजे किती आले तर ते 41 आले या 1 व 2 मध्ये मिळालेल्या किमतीवरून इथे किती मिळाले पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर 41 पी आर वर्ग देखील किती आला तर 41 म्हणून 4 व 5 वरून पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर इथे किती आला तर तो पी आर वर्ग आणि म्हणून पायथ्यागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे आणि म्हणून पी वजा 2 2 क्यू 2 2 आर 2 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत या प्रकारे आपल्याला ही कृती पूर्ण करता येते आणि याचबरोबर प्रश्न 3A मध्ये कोणत्या प्रकारच्या कृती विचारल्या जातात आपण या ठिकाणी बघितल्या थोड्याशा अवघड कृती असू शकतात त्यामध्ये उत्तर लिहिताना आपल्याला विचारपूर्वक या ठिकाणी कृती त्या लिहावी लागतील तरच आपल्याला 3 पैकी 3 मार्क्स मिळू शकतात यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच काय तर प्रश्न क्रमांक 3B मध्ये तोपर्यंत नमस्ते.